नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे शहरातील रस्त्यांवरनं सध्या मोठ्या प्रमाणामध्ये रणकंदन माजलं आहे। ठाणे शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्या कारणाने नागरिकांना वाहनं चालवताना देखील मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातले खड्डे 3 दिवसात भरा अशा प्रकारचे आदेश आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी दिले आहे। महापालिका क्षेत्रातील विविध रस्त्यांवर 1122 खड्डे असल्याची बाब प्रशासनाच्या समोर आली होती। त्यानंतर प्रशासनाने हे खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं असून अद्यापपर्यंत 723 खड्डे बुजवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाकडनं देण्यात आली आहे। दरम्यान आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या संदर्भात गुरुवारी अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली होती। त्या बैठकीमध्ये 3 दिवसांमध्ये हे सगळे खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जर सिमेंट किंवा डांबराने खड्डे भरले जात नसतील तर कोल्ड मिक्सचरचा वापर करण्याच्या सूचना देखील आयुक्तांनी दिल्या आहेत। आषाढी एकादशीचा सण म्हणजे विठुरायांच्या भाविकांसाठी अत्यंत मोठी पर्वणी असते। या निमित्ताने विठुरायाचे भक्त हे पंढरीला जात असतात आणि आपल्या लाडक्या विठोबा रखुमाई माऊलीचं दर्शन घेत असतात। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये जी वारी सुरू होते या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे। वेळोवेळी त्या त्या वेळच्या राजांनी या सगळ्या वारीला चांगलाच पाठिंबा दिला आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या विविध भागातनं विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुराकडे जात असतात। मात्र ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं जमत नाही असे भाविक आज ठाणे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी एकत्र आल्याचं चित्र बघायला मिळालं। विठुनामाचा गजर करत हाती टाळ मृदुंग घेत या भाविकांनी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेतलं। ठाणे शहरातील विविध ठिकाणी असलेल्या विठ्ठल मंदिरांमध्ये आज सकाळपासूनच गर्दी दिसल्याचं चित्र बघायला मिळालं। विठुनामाचा गजर करत सावळ्या विठ्ठलाची भक्ती करण्यामध्ये आज अवघड ठाणे शहर रंगून गेल्याचं चित्र बघायला मिळालं। चंद्रभागेच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान केलेल्या विठोबा आणि रखुमाईच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आज कळवा खारेगाव मुमरा परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केल्याचं चित्र ठाणे शहरातील कळवा परिसरामध्ये बघायला मिळालं। कावेरी सेतू येथे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुढाकाराने या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती। सकाळपासूनच भाविकांनी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी रांगा लावल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळालं। महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे। पंढरीच्या वारीला देखील शेकडो वर्षांची परंपरा आहे। त्यामुळे आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी कळवेकरांना सुलभ जावं या दृष्टिकोनातून आमदार श्री जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी हा उपक्रम राबवला। मोठ्या संख्येने भाविकांनी देखील या ठिकाणी विठोबा रखुमाईचं दर्शन घेतलं आणि विठुरायाला आपलं साकडं घातलं। विठुमाऊली ही दगडात आहे असं नाही, तर विठुमाऊली ही मनामनामध्ये माणसामाणसामध्ये, आणि म्हणून आपण त्याला सखा आणि सांगाती म्हणतो। आणि तो आपला सखा आहे, म्हणजे आपल्या बरोबरच असतो। त्या विठुरायाचं दर्शन कळव्यात सोयीप्रमाणे व्हावं, लोकांना त्याचा लाभ व्हावा आणि आपल्या हातनं त्याची सेवा घडावी हाच उद्देश ठेवून हा उपक्रम राबवला गेला आणि त्याला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तो बघून आम्ही, मी असो, मिलिंद आहे, महेश आहे, मनोहर साळवी आहेत, मुकुंद केणी आहेत, आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की कळव्यामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं संत भवन बांधायचं, जी संत परंपरा विठुरायांनी निर्माण केली, म्हणजे अगदी नरहरी सोरापासनं, चावत्या माळ्यापासनं, चोखा महारापर्यंत, गोरा कुंभारांपर्यंत, संत कसायापर्यंत, सगळे संत सेना जनाबाई, जे जे संत विठुरायाच्या भक्तीत लीन होऊन पुढे आले, संत तुकाराम, ह्या सगळ्या संतांची मूर्ती आणि त्यांचा इतिहास आणि मध्ये विठुराया असा एक अभिनव प्रकल्प आमच्या मनात आहे। विठुरायाच्या मनात असेल तर तीही सेवा तो आमच्याकडनं करून घेईल, पण हे बांधायचा असा निर्णय आम्ही घेतलाय, बघूया विठ्ठलाच्या मनात काय आहे ते।
ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती माननीय श्री राम रेपाळे साहेबांना तमाम मित्रांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने आणि शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नासाठी कायम उपलब्ध असणारे माननीय नगरसेवक आणि ठाणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती श्री राम रेपाळे साहेबांना पुनश्च एकदा तमाम मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. पोहे. अरे वा, क्या बात है. आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे? म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अँड द क्रेडिट गोज टू रूमक्राफ्ट. आमचं सुंदर किचन. किचन मध्ये गेलं ना की काम करावंच वाटत, इतकं सुंदर. अगदी माझ्या बायको सारखं सुंदर. हो, चहा टाक. पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे. रूमक्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. आली लग्न सराई, कपडे खरेदीची झाली घाई. अहो मग काळजी कसली, बॅरॉन आहे ना. बॅरॉन मेन स्टुडिओ. हो, बॅरॉन मध्ये सुरू आहे खास लग्न सराईचा महासेल. महासेल? हो, 50% महासेल. इथे मिळेल ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टी वेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. गेल्या साधारणपणे 8 ते 10 दिवसांपासून ठाणे शहरावर पावसाने अक्षरशः संततधार धरली आहे आणि त्यामुळे ठाणे शहरातून पासून अवघ्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या येऊरला निसर्गसंपदेने अक्षरशः नटवलं आहे. संपूर्ण येऊर परिसर आता हिरवा कंच झाला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उगम पावलेले ठिकठिकाणचे जलस्रोत देखील आता सगळ्यांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू झाला आहे. येऊरच्या नद्यांना देखील आता पुन्हा एकदा ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. रस्त्यावरून फिरताना अनेक ठिकाणी पाण्याचे स्रोत वाहत आहेत आणि या पाण्याची खळखळ ही सगळ्यांनाच ऐकू येते आहे. अत्यंत सुंदर आणि अत्यंत निसर्गरम्य अशा या येऊरला ठाणेकर नागरिकांनी भेट द्यायलाच हवी
मात्र भेट देताना या ठिकाणी सर्व प्रकारचे नियम पाळले पाहिजे. कुठल्याही प्रकारे वन्य संपदेला त्याचप्रमाणे या ठिकाणच्या निसर्गाला इजा होईल अशी कुठलीही कृती आपल्या हातून घडू नये एवढीच अपेक्षा. येऊरच्या रस्त्यांवर वाहणाऱ्या या पाण्यावरून ही मस्ती करण्यात जी मजा आहे ती काही औरच आहे. निसर्गाची ही भ्रमंती जर का आपल्याला करायची असेल तर ठाण्यापासून अवघे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या येऊरला आपण यायलाच हवं. ठाण्याचे माजी महापौर श्री मनोहर साळवी यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. श्री मनोहर साळवी यांनी 2 वेळेस ठाणे नगरीचं महापौरपद भूषवलं आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैलीसाठी श्री मनोहर साळवी हे ओळखले जातात. ज्या पद्धतीने त्यांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपली कारकीर्द घडवली त्याचप्रमाणे कबड्डी आणि शूटिंग बॉलच्या अनेक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून श्री मनोहर साळवी यांनी काम केलं आहे. कळवा परिसरात तर त्यांच्या कामाचा ठसा ठायी दिसून येत असतो. या ठिकाणी अनेक संस्था निर्माण करण्याचं काम श्री मनोहर साळवी यांनी केलं आहे. त्यामुळेच आज सकाळपासून मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते त्याचप्रमाणे मित्रांची रीक लागल्याचं चित्र बघायला मिळालं. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये मुख्यतः 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज करण्यात आला. आज विशेष कारण काय लहान विद्यार्थ्यांना गौरवसोला आहे. त्या गौरवसोला त्यांना आपण 85 मार्काच्या वर मार्क मिळाल्यानं आपण सत्कार करतो, सन्मान करतो त्या लोकांचा, विद्यार्थ्यांचा. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला, एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक काल बिनविरोध पार पडली. यंदा महिलांना मोठं प्रतिनिधित्व मिळालं आहे. 9 प्रभाग समिती अध्यक्षांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने सोमवारी प्रभाग समित्यांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. उथळसर प्रभाग समितीसाठी दीपा गावंड, कळवा प्रभाग समितीसाठी जितेंद्र पाटील, मुंब्रा प्रभाग समितीसाठी आश्रिन राऊत यांची बिनविरोध निवड झाली, तर शिवसेनेकडून नम्रता पमनानी, पद्मा भगत, दीपाली भगत, नम्रता कनसे, शिल्पा वाघ आणि नरेंद्र सुरकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने सध्या संघटन पर्व सदस्यता अभियान सुरू आहे. ठाणे शहरामध्ये देखील ठिकठिकाणी या सदस्यता अभियानाचं आयोजन करण्यात येत आहे. आज नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये सदस्यता नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे पूर्व परिसरातील अनेक नागरिकांनी स्वतःहून या संपूर्ण अभियानामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर, आमदार श्री निरंजन डावखरे, भाजप शहर जिल्हाध्यक्ष श्री संदीप लेले, महिला अध्यक्ष श्री सौ हर्षला भुबेरा या उपस्थित होत्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ नगरसेवक श्री भरत चव्हाण, ओंकार चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस शेकडो नागरिकांनी भाजपची सदस्यता घेतल्याचं श्री भरत चव्हाण यांनी सांगितलं. आज या ठिकाणी ठाणे पूर्वचे नगरसेवक भरत चव्हाण, भारतीय जनता पार्टी कोपरी मंडल यांच्या वतीने व ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने सदस्यता अभियानची सुरुवात 6 तारखेपासून मराठी ग्रंथसंग्रहातून करण्यात आली.
त्याच्या पाठोपाठ ताबडतोब सगळ्यात पहिला मोठा कार्यक्रम ठाणे पूर्व कोपरी येथे घेण्यात येत आहे आणि देशभरामध्ये 12 कोटी सदस्य हे भारतीय जनता पार्टीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे आणि ठाणे शहरात देखील कमीत कमी 1 लाख सदस्य हे भारतीय जनता पार्टी करणार आहे. ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारी समितीच्या माध्यमातून सदस्य नोंदणीचं कार्यक्रम चालू करण्यात आला आहे त्यात आमचे ॲडव्होकेट संदीप लेले साहेब अध्यक्ष निरंजन डावकरे साहेब आमदार संजय केलकर साहेब आणि सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि ह्याच्यात भरपूर कोपरी पूर्वांचा सर्वांचाच भरपूर म्हणजे सर्व समाजाची लोकं याला जोडत आहेत आणि मी सर्वांना अभिनंदन करतो की असेच कार्यक्रम आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी लावावा ही शुभेच्छा देतो. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडदेव स्टेडियम शॉप नंबर 16 खाटन रोड ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.